फक्त ही एक सोपी गोष्ट करून बघा. जर तुम्ही हे केलं तर तुम्ही एक फायदेशीर जीवन जगाल, विश्वास ठेवा. जर तुम्ही अशा स्थितीत झोपलात तर तुम्ही खूप हलकेपणा, खूप ऊर्जेने उठाल. सामान्यपणे भारतात लोकांनी तुम्हाला सांगितलंय की तुम्ही तुमचं डोकं उत्तरेकडे करून झोपू नये. तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही तुमचं डोकं उत्तरेकडे करून झोपलात रात्री जेव्हा तुम्ही आडवे झालेले असता, तेव्हा हळूहळू रक्त मेंदूकडे ओढलं जातं. जेव्हा मेंदूमध्ये जास्त रक्ताभिसरण होतं तेव्हा तुम्ही शांतपणे झोपू शकत नाही. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे, मुळातच जर तुमच्या मेंदूमध्ये काही समस्या असेल किंवा जर तुम्ही म्हातारे असाल तर तुम्ही झोपेत मरू शकता. एखाद्याच्या मेंदूत रक्तस्त्राव होऊ शकतो कारण जास्त रक्त मेंदूमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतंय. तिथे केसासारख्या रक्तवाहिन्या आहेत, काहीतरी जास्त ओढून घेतलं जातं चुंबकीय शक्तीमुळे. जेव्हा तुम्ही उभे असता तेव्हा असं होत नाही. ज्या क्षणी तुम्ही आडवे होता डोक्याकडे असणारी ही ओढ जास्त असते, त्यामुळे रक्त डोक्याकडे जाण्याचा प्रयत्न करतं. तर हे टाळण्यासाठी, हे फक्त पृथ्वीच्या उत्तरार्धात होतं, तुम्ही जर ऑस्ट्रेलियाला गेलात तर तुम्ही डोकं दक्षिणेकडे करता कामा नाही. जर तुम्ही भारतात असाल तर तुम्ही डोकं उत्तरेकडे करता कामा नाही. दुसऱ्या कुठल्याही दिशेला करून झोपलात तर ठीक आहे. हे लक्षात ठेवा की तुम्ही एक दिवस खरंच मरणार आहात, ठीक आहे. हे नुसते शब्द नाही आहेत, खरंच तुम्ही आत्तासुद्धा मरू शकता. तुम्ही तरुण असाल, म्हातारे असाल, तुम्ही आत्ता मरू शकता, हो की नाही. झोपायच्या आधी तुमच्या बेडवर बसा आणि पहा की ही तुमची मृत्यूशय्या आहे. तुमच्याकडे फक्त एक शेवटचा मिनिट आहे. एकदा मागे वळा आणि बघा की आज तुम्ही जे काही केलं ते योग्य होतं का. फक्त ही एक सोपी गोष्ट करून बघा. आणि तुम्हाला माहीत नाही आहे की हे नक्की कधी होईल. तुम्ही तुमच्या मृत्यूशय्येवर असाल किंवा दवाखान्यात झोपला असाल, सर्व प्रकारच्या सुया तुम्हाला लावल्या असतील, कुणाला माहिती आहे हे कसं होणार आहे. पण तुम्ही प्रत्येक दिवस एन्जॉय करताय की तुम्ही तुमच्या मृत्यूशय्येवर बसलेले आहात. मागे वळून बघा, आज ज्या पद्धतीने मी हे 24 तास हाताळले ते योग्य होतं का. कारण आता मी मरतोय. जर तुम्ही हे केलं तर तुम्ही एक फायदेशीर जीवन जगाल, विश्वास ठेवा. तर प्रत्येक दिवशी रात्री तुम्ही सगळ्यांनी हे केलं पाहिजे झोपायला जाण्याआधी. शेवटचे 3 मिनिट सगळं जे काही तुम्ही गोळा केलंय, शरीर, मन, वस्तू, छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. छोट्या गोष्टी मोठ्या असतात. मी पाहिलंय लोक स्वतःची उशी अशी धरून बसतात कारण हे खूप महत्त्वाचं आहे. तर तुमची उशी, तुमची चप्पल, जर तुमची काही नाती असतील, जे काही तुम्ही गोळा केलंय ते बाजूला ठेवा आणि झोपा. जर तुम्ही अशा स्थितीत झोपलात तर तुम्ही खूप हलकेपणा, खूप ऊर्जा, खूप शक्यतेने उठाल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. फक्त झोपा. एक जीवन म्हणून, एक पुरुष किंवा एक स्त्री म्हणून नाही, हे किंवा ते म्हणून नाही, फक्त सगळ्या गोष्टी खाली ठेवा. हे बघा, हे खूप सोपं होतं आहे, झोपण्याची साधना. किमान हे तरी तुम्ही केलं पाहिजे.